चोवीस तास एक पाऊल पुढे उद्रेक होतो हे सगळं करण्याचं सा सामर्थ्य ज्या नाटककारामध्ये आहे त्याच्या हातून चांगले नाटकं निर्माण होतात आणि ती नाटकं मग कित्येक वर्ष टिकतात मग बिलकुल <coughs> रवींद्रजी नाटक आणि पुरस्कार याचं जर आपण प्रमाण किंवा ह्याचं नातं जर आपण बघितलं तर तुम्ही त्याचं कसं वर्णन कराल नेमकं हे काय नातं आणि पुरस्कार या पुरस्कारांमुळे नाटकांचं केवळ प्रोत्साहन मिळणं हा जो पुरस्कारांचा मुख्य हेतू असतो तेवढ्या पुरतेच हे पुरस्कार मर्यादित आहेत सध्या की या पुरस्कारांमध्ये आता राजकारण घुसायला लागलंय आणि त्यामुळे तो संपूर्ण प्रकारच आता राजकारणाने बरबटलेला किंवा अत्यंत वाईट प्रवृत्तींकडे झुकायला लागलेलं ला तुम्हाला दिसतं मला असं वाटत नाही फक्त एकच आहे की स्पर्धा ज्या होतात आता आपल्याकडे महत्वाच्या ज्या स्पर्धा होतात म्हणजे ती राज्य नाट्य स्पर्धा असेल महाश टाइम्सची मटा सन्मान असेल झी गौरव असेल किंवा अन्य कुठल्या स्पर्धा असतील तर त्या स्पर्धांमध्ये जे कोणी परीक्षक असतात तर त्यांची एक सेन्सिबिलिटी असते प्रत्येकाची म्हणून आणि नाटक किंवा कुठलीही कला ही व्यक्तिसापेक्ष तिचा आस्वाद घेतला जातो असं मला वाटतं त्यामुळे त्यांचे निकाल बऱ्याचदा वेगवेगळे वेग लागलेले दिसतात म्हणजे झी गौरवचा वेगळा असो कधी मटाचा वेगळा असो कधी स्पर्धेचा वेगळा असतो तर हे परीक्षक म्हणून ज्या कोणी व्यक्ती असतात त्यांच्या आवडीनिवडी त्यांचं आकलन नाटकासंबंधी जो त्यांचा अभ्यास आणि कदाचित काही वेळा हितसंबंध अशा सगळ्या मिळून त्याचं प्रतिबिंब त्या नाटकाच्या निकालात पडत असतं तर त्यामुळे बऱ्याचदा असं दि जाणवतं की स्पर्धेत वेगवेगळी नाटकं पहिली येतात किंवा पुरस्कार प्राप्त ठरतात खरं तर असं व्हायला नको चांगल्या नाटकाचं आ, समान पातळीवर विचार व्हायला पाहिजे म्हणजे एखाद्या वर्षी म्हणजे यावर्षी सुदैवाने प्रपोजलच्या बाबतीत मला वाटतं निर्णय स्पर्धांमध्ये एकमत झालेलं दिसत आहे पण असं जेव्हा होत नाही त्यावेळी मला त्या परीक्षकांच्या एकूण सेन्सिटिवलिटीबद्दल प्रश्न निर्माण होतो की असं का होतं कारण असं व्हायला नको आहे बिलकुल असं का होतं तुम्ही प्रश्न होतं की काही काही जे परीक्षक असतात तर त्यांना वेळ पाहिजे आता वर्षाला समजा साठ सत्तर नाटकं आली तर तेवढी नाटकं बघायला त्याला वेळ वेळ परीक्षकाला वेळ पाहिजे परत त्याची स्वतःची एक वैयक्तिक आवड असते बिलकुल हा त्याचं वैयक्तिक काही लेखकांवर दिग्दर्शक किंवा नटांवर प्रेम असतं थोडं डावं उजवं होतं बिलकुल पण म्हणणं होतं व्हायला नाही पाहिजे पण ते होतं म्हणजे त्याच्यात दुसरा एक महत्वाचा घटक असा होतो की कधी कधी हा रवींद्र म्हणतो तसं ह्याचं मत वेगळं होतं आपलं मत वेगळं होतं त्याच्यात वाद होतात का नाही असं पण कधी कधी ना एकदम नको तो निकाल कधी कधी लागला जातो आता आपण जर विचारलं तर ते त्याची आवड असते कोणाची तर परीक्षकाची बिलकुल पण त्याची पण एक जातकुळी आहे परीक्षकाची पण पर। बिलकुल खरं कारण काय आलं तेवढे ग्रेट परीक्षक खाल्ली कमी आहे कारण त्याला वेळ पण नसतो कधी कधकुल आहे पण पुरस्कार किती मॅटर करतात हा मुद्दा महत्वाचा आहे की एखाद्या नाटकाच्या साठी एखाद्या नाटकासाठी पुरस्कार हा किती महत्वाचा महत्वाचा आहे मी ॲज ए निर्माता म्हणून सांगतो की पर्टिक्युलर तुमचं जी च जे अवॉर्ड फंक्शन होतं त्याच्यात ते दहा वेळा सर्वोत्कृष्ट नाटक सर्वोत्कृष्ट नाटक असं दहा वेळा पंचवीस वेळा दाखवलं जातं त्याचं तो लेखक दिग्दर्शक हे जे सतत मध्ये त्या कार्यक्रमाचे जे होतं त्याचा परिणाम होतो शिकार होतो चिकार, चिकार म्हणजे एका पॉइंटला जर आलं असेल कशासाठी प्रमोशनसाठी त्याचं प्रमोशन नाही प्रमोशनच्या पेक्षा धंद्यासाठी परिणाम शिकार होतो महाराष्ट्रात सगळीकडे मला एक एक याच्यात ॲड करावं असं वाटतं की मी एका वेळी राज्य नाट्य स्पर्धेत परीक्षक होतो त्यावेळी माझ्याबरोबर एक बुजुर्ग नाटककार ज्यांचा काही पूर्वीच्या काळी प्रायोगिक काही नाटकं त्यांनी लिहिली होती नंतर व्यावसायिक नाटकं लिहिली त्याशिवाय एक माजी सांस्कृतिक संचालक अच्छा आणि एक ज्येष्ठ नेपथ्यकार असे आणि मी असे चौघो परीक्षक होतो ले ले हो जे जे हो त्या स्पर्धेत व्हाईट लेली आणि नाईट रायडर नावाचं जे नाटक रसिका जोशी आणि मिलिंद फाटक यांनी लिहिलं होतं तर ते नाटकच नाही असं त्यात तिघांचं म्हणणं होतं म्हणजे जे नाटकच नाही ते रंगभूमीवर कसं काय टिकू शकतं हा मुद्दा पहिला येतोच त्याशिवाय त्यांचं असं म्हणणं होतं की त्या नाटकात अनैतिक विषय मांडलेला आहे जो समाजात अस्तित्वातच नाही म्हणजे असला तरी पॉईंट नाईन 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 पर्सेंट असेल तर असं जेव्हा परीक्षक या प्रकारे प्रिजोडाईज असतात त्यावेळी प्रश्न येतो की ते सेन्सिबिलिटी काय आहे म्हणजे त्या परीक्षकांची बिलकुल जरी ते नाटकाशी संबंधित असले तरी कित्येक वर्षापूर्वी त्यांनी नाटकं केलेली असतात आणि आत्ता ते पुन्हा त्यांच्या त्या पूर्वीच्या नावलौकिकावर आज ते परीक्षक असतात आणि आजची नाटकं जज करतात तेव्हा मला प्रश्न पडतो की कसं काय म्हणजे ते नाटकवाले असूनही त्याचा निकाल वेगळा लागू शकतो ना म्हणजे आणि, आणि हे का होतं याच्यावर पण आपण बोलूया आपल्याबरोबर सध्या प्रसाद दाणी लेखक दिग्दर्शक आणि अभिनेता ठाण्याहून या चर्चेमध्ये सहभागी झालेला आहे प्रसाद काही पूर्वीची चर्चा तू ऐकली असतील आता सध्या जो मुद्दा आहे की पुरस्कार आणि नाटक यांचा नेमका काय संबंध आहे सध्याच्या काळामध्ये तो कितपत असायला हवा आणि पुरस्कार हे नाटकापेक्षा मोठे होत आहेत असं तुला वाटतं का एक्झॅक्टली exactly खरंय हे कारण पुरस्कार मिळाल्यानंतर नाटकाला होणारी गर्दी ही पुरेशी बोलकी असं मला वाटतं कारण पुरस्कारांचा खरंच तितका पगडा प्रेक्षकांवरती बऱ्याचदा असतो की अरे अमुक एका नाटकाला भरपूर नॉमिनेशन्स मिळालेत म्हणजे हे नाटक चांगलं असेल अमुक एका नाटकाला पुरस्कार मिळालेत हे नाटक चांगलं असेल मला असं वाटतं की एक अत्यंत सामान्य प्रेक्षक जो फार समीक्षणावरती किंवा अन्य कुठल्या गोष्टींवरती अवलंबून न राहता तो एखाद्या नाटकाला किती पुरस्कार मिळाले आहेत हे बघून नाटकाला जायचं की नाही जे ठरवतात त्याचं प्रमाण मला वाटतं बरंच आहे म्हणून पुरस्कारांचा अगदीच सरळ सरळ बऱ्यापैकी इम्पॅक्ट हा नाटकाच्या बुकिंगवरती आणि सुधीर काका जसं मला म्हणाले तसं धंद्यावरती डायरेक्टली होत असतो बिलकुल म्हणजेच थोडक्यात पुरस्कार पुरस्कारांचं महात्म्य वाढत चाललेलं आहे याविषयी आपण चर्चा पुढे नेणार आहोत नवीन प्रयोग येत आहेत नवीन विषय येत आहेत का याविषयी सुद्धा आपण बोलूया इतरही अनेक मुद्दे आहेत ही चर्चा आपण पुढे नेऊया एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर आपण लगेच भेटूया चोवीस तास एक पाऊल पुढे